घरगुती पद्धतीने बनवलेली दर्जेदार मसाला उत्पादने संकल्प सोना मसाले, हळद पावडर, स्पेशल बिर्याणी मसाला, गोडा मसाला, जैन मसाला अशा एक ना अनेक मसाल्यांनी स्वादपूर्ण व चवदार पदार्थ बनवा मजेदार. उत्पादक संकल्प फूड्स अँड स्पायसेस. संपर्कासाठी क्रमांक 9158003410. वसुंधरा महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. नवरसांचा अनुभव घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहणाऱ्या खवय्यांकरिता मी एक सुंदरसा कार्यक्रम घेऊन आली आहे, ज्याचं नाव आहे चव भरी घरच्या घरी, जी सगळ्यांनाच वाटेल प्यारी. असं म्हटलं जातं की दोन सुगरणी जर एकत्र आल्या स्वयंपाकघरात तर चव बिघडते, तो पदार्थ बिघडतो. पण ह्या वाक्यावरती मात करत आपल्या या कार्यक्रमाच्या पाहुण्या सुजाता आणि स्मिताताई या दोघींनी हे वाक्य पूर्णपणे खोडून काढलेलं आहे आणि दोघींचं ट्युनिंग इतकं सुंदर आहे, ज्याच्यामध्ये स्मिताताई ज्या आहेत त्या रेसिपीज सांगत असतात आणि सुजाताताई त्या रेसिपीज तुम्हाला बनवून दाखवणार आहेत. आणि हे असं मस्त ट्युनिंग घेऊन मी वसुंधरा इथे हजर झालेली आहे आपल्या या कार्यक्रमात. तेव्हा आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवात करूया आजच्या पदार्थाला. तर मग आज कोणता पदार्थ करतोय आपण? आज आपण ब्रेडचा शाही हलवा करतोय. म्हणजे गोडापासून सुरुवात आहे, सुरुवात करतोय. थंडी सुटलेली आहे तर पौष्टिक असा तूप वगैरे घालून साजूक तुपात आपण घरच्या घरी ब्रेडचा शाही हलवा करतो. पण नावात आता शाही आहे तर साहित्य असं शाही घरच्या घरी साहित्य ते अवेलेबल होईल. खरं तर आपण त्याला शाही, त्याला आपण घरच्या सामान वापरून त्याला शाही स्वरूप देणार आहे. कारण आपल्याकडे हा आपण त्याचं साहित्य बघूया तर 2 कप हा ब्रेडचा रवा चुरा आहे. त्याच्यानंतर साखर तर आपल्या घरात असतेच अवेलेबल, त्यामुळे साखर आहे. त्याच्यानंतर साजूक तूप आपल्याकडे असतेच. खवा आहे, ड्रायफ्रुट्स आहेत आणि वेलची पावडर. म्हणजे अगदी सोपं साहित्य पण वाटते मला, वाटते वस्तू पण कमी दिसतात. म्हणजे अतिशय जरी नाव शाही असलं तरी अतिशय सुटसुटीत आहे करायला अशी रेसिपी. मग सुरुवात करूया आपण या रेसिपीला. सर मी तर फारच उत्सुक आहे. आता आपण गॅसवर पॅन ठेवूया आपण. प्रथम पॅन मध्ये आपण 1/3 कप साजूक तूप घेऊया. बरोबर, शक्यतो आपण सगळं मेजरमेंट मध्येच घ्यायचं. कारण का तर आज रेसिपी जी आपली जशा टेस्ट ची झाली आहे तशीच आपली उद्या व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण मेजरमेंट घेतो. 1/3 कप आपण घेतलेला आहे. त्याच्यात आपण ब्रेड च्या स्लाइस काटासरी पुरात मिक्सरला आपण त्याचा केलेला आहे. आता याच्यामध्ये मला एक शंका आहे, म्हणजे की ताजाच ब्रेड असायला हवा की थोडासा दुसऱ्या दिवशीचा, म्हणजे आदल्या दिवशीचा ब्रेड दुसऱ्या दिवशी आपण वापरू शकतो? एक्झॅक्टली, दुसऱ्या दिवशीचा सुद्धा चालतो. जास्त करून ह्याला जर फ्रेश आपण हे केला तर तो छान होणारच आहे. पण जर शिळा आपण हे केला म्हणजे आपल्या गृहिणींना काय होतं की बऱ्याच वेळेला ब्रेड शिल्लक राहतो आणि उगाच 4 स्लाइस राहतात, 5 स्लाइस राहतात, मग आपण अशा वेळेला त्याचं काय करायचं? तर ही एक उत्तम रेसिपी आहे, त्याच्यामधून होऊ शकते जी ही शाही पण होते आणि सगळ्यांना आवडते. हा म्हणजे ह्याच कारणासाठी मी खरं तर हा प्रश्न विचारला की आदल्या दिवशीचा ब्रेड आपण वापरू शकतो. आता हा ब्रेडचा जो काही चुरा आहे तर तो ऑलरेडी खमंग आहेच. ब्रेड जो असतो आपला तो बेक्ड असतो आणि विशेष म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काट पण घेतलेले आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला कसं आपण जेव्हा सँडविचेस करतो तेव्हा त्याचे काट काढून तर त्याच्यामध्ये वेस्टेज जाते. तर आता आपण इथं काय केलं, पूर्ण ब्रेड घेतलेला आहे विथ स्लाइस त्याच्या कडांचे, तर त्यामुळे हा ऑलरेडी खमंग असतो. पण तुपात तो अजूनही त्याला खमंग म्हणा एक द्यायचा आहे आपण. तर हा ब्राऊन होस्तपर्यंत थोडासा आपण भाजून घ्यायचा. मला वाटतं त्याचा थोडा थोडा वास पण आता यायला लागला आहे. आणि जो तुपाचा त्याला जो खमंग असा वास सुटला तर त्याच्यामध्ये जर ड्रायफ्रुट्स टाकले आपण तर त्याच्यामध्ये ते छान भाजले जातात. त्यामुळे 1 टेबलस्पून आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स काजू आणि बदाम. त्यानंतर आपण किती वेळ भाजून घ्यायचं? 10 मिनिट भाजून घ्यायचं.
साधारण पहिले आपल्याला 3-4 मिनिटं लागले आणि हे घातल्यानंतर वॅक्स होईल नंतर 1/2 मिनिट एक 5 मिनिटांमध्ये तुमचा छान गोल्डन ब्राऊन कलर तो भाजून मला वाटतं असं भाजल्यामुळे ती काजू आणि बदामची चव पण त्याच्यामध्ये क्रंची आणि क्रंची होतं. हा बरोबर खरबूज ते पण होऊन जातो लागले. या स्पॅन मध्ये आपण जे काही मेजरमेंट घेणार आहे त्याच्यामध्ये आपण 1/2 कप पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये. बरं 1/2 कप पाणी घालूया. त्याच्यानंतर ही मेजरमेंटची साखर आहे 1/2 कप ती पण आपण आणि शिवाय गोडीचं जे काही आहे ते आपल्या आवडीनिवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कारण त्याच्यामध्ये खवा पण आहे त्यामुळे खव्याचा ऑलरेडी गोड पण त्याच्यामध्ये येणार आहे. त्यामुळे जर कोणाला साखर कमी हवी असेल तर त्या मेजरमेंट प्रमाणे कमी कमी असेल पण त्या पद्धतीत पाणी पण कमी करावं नाही फक्त कमी केली तरी चालेल. आता आपण लगेच त्याच्यामध्ये खवा पण घालतो. हा आपण 1/2 कप खवा घेतलेला आहे साखर मेल्ट होती तोपर्यंत त्याच्यामध्ये खवा पण आपण घालून घेऊया. आता खवा बाहेरून विकत आणणं जर पॉसिबल नसेल इमर्जन्सी करायचं तर मग खवा घरच्या घरी बनवण्यासाठी तुमच्याकडे काही टिप्स आहेत टिप्स कारण कसं आहे की प्रत्येक वेळेस आपल्याकडे खवा असतोच असं नाही. मग आपण म्हणतो की माझ्याकडे आज खवा नाहीये तर मग मी ही रेसिपी करू शकेन का पण मला तर आज ही रेसिपी खायची तर अशा वेळेला आपण घरच्या घरी खवा तयार करू शकतो. जर आपल्याकडे मिल्क मेड असेल आपलं सॉरी मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर एका बाउल मध्ये घ्यायची त्याच्यामध्ये दूध घालायचं साधारण त्याचा असा गोळा झाला पाहिजे आणि तो आपण मायक्रो ओव्हन मध्ये मायक्रो मोडला साधारणतः 1 मिनिट ठेवायचा त्याच्यानंतर त्याला आपोआप तूप सुटायला लागतं आणि तुमचा खवा तयार होतो म्हणजे घरच्या घरी खवा लगेच तयार दूध आठवून पण तुम्ही थोडस करू शकता. अच्छा बरं पण मला वाटतं त्याच्यासाठी थोडा वेळ जाईल थोडी फास्ट होईल. हे छान उकळलेलं आहे साखर पाणी आणि खवा एक जीव झालेला आहे. आता आपण हे उकळलेल्या पाण्यामध्ये आपण हा भाजलेला मला वाटतं तिकडचे सगळे पदार्थ संपलेत. आता फक्त वेलची पावडर माझ्यासाठी म्हणजे जवळपास हा पदार्थ तयार झाला. हार्डली 10-15 मिनिटं फक्त आपल्याला लागली आहे. फारच सुंदर वेलदोडा पूड घेऊन ही 1/2 चमचा वेलदोड्याची पूड घातलेली पाहुण्यांसाठी पण ही स्वीट डिश एक वेगळ्या प्रकारची असेल खूपच. कारण काही वेळा असं होतं की आपल्याला अचानक पाहुणे येतात अशा वेळेला आपल्याला नक्की काय करू किंवा दूध घरात अव्हेलेबल असतं नसतं तर अशा वेळेला ब्रेड तर आपल्याला शेजारी कुठल्याही किराणा स्टोअर मध्ये मिळू शकतो. खवा मी आत्ता सांगितलं तसं आपण घरच्या घरी बनवू शकतो. मग आपल्याकडे बाकीचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याकडे असतातच अव्हेलेबल त्यामुळे अक्षरशः आपण विदिन 5 मिनिट्समध्ये हा आपण शाही हलवा करू शकतो. आणि विशेष म्हणजे हा तुम्ही कोणत्याही पाहुण्यांना जरी विचारला की हे काय ओळखता येत. मला वाटतं कारण ब्रेडचा वापर कटलेट आणि म्हणजे तिखट पदार्थांमध्ये जास्त केला जातो पण असं गोड पदार्थांमध्ये मी तर आणि तुपात भाजून हा जर ठेवला एअरटाईट डब्यामध्ये तरीही फ्रीज मध्ये तो असा राहू म्हणजे इमर्जन्सी आपण लगेच काढून ते करू शकता. फारच सुंदर म्हणजे अगदी छान पदार्थ आहे मला वाटतं. आता हे किती वेळ नंतर आहे 2 मिनिटं आपण त्याला वाफ देऊन घ्यायचं आहे कारण ब्रेड पाणी लवकरली होतीच ब्रेड भाजलेलाच आहे. 2 मिनिटात तो म्हणजे 2 मिनिटानंतर तो सर्व्हिंग साठी अगदी प्रॉपर तयार असणार आहे. सुंदरसा हलवा इथे तयार झालेला आहे आणि मला वाटतं आता फक्त सर्व्हिंग बाकी आहे तेव्हा आपण सर्व्ह पण करूया. हा गरम गरम पण छान लागतो आणि इव्हन गार झाल्यानंतर छान लागतो. बघितल्यानंतर एकदम असं गाजराच्या हलव्यासारखं ते दिसायला म्हणजे कोणी ओळखणार नाही. तुम्ही जसं मगाशी म्हणला की ब्रेडचं आहे ते म्हणून कोणी ओळखणार नाही. मला वाटतं की स्वीट डिश म्हणून जर सर्व करायचं असेल तर 4 लोकांसाठी अगदी पुरेसा आहे. पुरेसा आहे आपण त्याला
ब्रेडचा शाही हलवा तयार आहे. मला वाटतं सुंदरसा सजवला पण तो दिसतो इतका छान आणि तो चवीला पण नक्कीच छान असणार आहे. मी तर नक्कीच आपण बघणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की बनवायचं आहे. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे कमी वेळाची. तेव्हा तुम्ही पण नक्की बनवा घरी, चाखून बघा आणि आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा की हा शाही हलवा कसा झालाय. आणि आणखी एखादी रेसिपी जर तुम्हाला, जी रेसिपी तुम्हाला बनवून हवी आहे मला वाटतं ती पण आपण इथे नक्की बनवणार आहोत. पण ती तुम्हाला आधी आम्हाला कमेंट मध्ये कळवावी लागेल आणि त्यानंतर आपण पुढच्या भागात ती रेसिपी सुद्धा बनवून दाखवू शकतो. तेव्हा तुम्ही हा हलवा नक्की करा आणि कसा झालाय ते आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.